विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी जे जे व्हिडिओ पाहिलेले होते किंवा जे प्रत्येकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा लेसन ओमिट केलेला आहे, हा हे नाही आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पण आता थोडंसं, कारण तुम्हालाही उत्कंठा लागलेली होतीच की आपला अभ्यासक्रम कमी केला गेलेला आहे, तर तो कशा पद्धतीनं असेल आणि काय काय असेल याबद्दल तुम्ही सतत चौकशी करत होतात, तर आज त्याचबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीने तुमचे कोणकोणते लेसन्स आहेत आणि ते तुम्हाला नंतर मिळणार देखील आहे, पण आता फक्त मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे आणि तुमचे कोणते लेसन ओमिट झालेले आहेत. याआधी पाठ्यपुस्तकामध्ये आपण इयत्ता 9वीच जे अक्षर भारती पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण मागच्या वर्षीच याच्यातले बरेचसे लेसन ओमिट केले गेलेले होते, पण त्यानंतरही आता जवळपास एक 3-1 लेसन फक्त याच्यातले ओमिट झालेले आहेत. त्यानुसार तुम्हाला अगदीच 10 ते 11 पाठ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी दिले गेलेले आहेत, तर तेवढाच जो अभ्यास आहे तो अत्यंत व्यवस्थित आणि छान पद्धतीने केला तर तुम्हाला अतिशय उत्तम मार्क मराठीमध्ये मिळू शकतील, कारण पोर्शन कमी झालेला आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणखी जास्त ते सोपं झालेलं आहे. तर आपण आपले पाठ्यपुस्तकाकडे पहिल्यांदा वळूया की पहिली जी कविता आहे त्या पहिली कविता फक्त सर्वात्मका शिवसुंदरा ही फक्त काव्यानंदासाठी, म्हणजे त्या कवितेचा आनंद घेण्यासाठी, त्या प्रार्थनेचा आनंद घेण्यासाठी ती तुम्हाला दिली गेलेली आहे. ती अभ्यासक्रमामध्ये आहे पण त्याच्यावरती प्रश्न उत्तरे विचारली जात नाही. जे काही आहे ते मी तुम्हाला एका वाक्यातली उत्तरं म्हणून मी तुम्हाला ती घेतली आहे. त्यानंतर संतवाणी आहे, आपण संतवाणी अभ्यासली की भेटी लागी जीवा आणि संत कृपा झाली या दोन्ही संतवाणी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यानंतर बेटा मी ऐकतो आहे हा पाठ, GIP रेल्वे हा पाठ देखील अभ्यासक्रमामध्ये आहे. व्यायामाचे महत्त्व आहे. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ जो मी आत्ता शिकवलेला आहे तोही तुम्हाला अभ्यासासाठी आहे. दिव्याच्या शोधामागचे दिव्य हा पाठही तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचा पुढचा जो पाठ आहे सखू आजी हा जो राजन गवस यांचा पाठ आहे तो पाठ ओमिट केला गेलेला पाठ आहे. त्यानंतरची जी कविता आहे उजाड उघडे माळरान ही कविता जी आहे ललिता गादगे यांची, ही कविता सुद्धा ओमिट केली गेलेली आहे. त्यानंतरचा पुढचा जो पाठ आहे आभाळातल्या पाऊल वाटा ही कविता तुम्हाला हा एक पाठ जो आहे तो तुम्हाला आहे अभ्यासासाठी. टिफन ही विठ्ठल वाघ यांची कविता आहे. त्यानंतर माझे शिक्षक व संस्कार आणि हेलन केलर यांचा शब्दांचा खेळ हा एक पाठ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. स्थूल वाचनामध्ये तुम्हाला व्हेनिस म्हणून एक स्थूल वाचन आहे रॅपिड रीडिंग. त्यानंतरचं जे शेवटचं स्थूल वाचन आहे शब्दांचा खेळ नंतर एक स्थूल वाचन आहे विश्वकोश, तो विश्वकोश ओमिट केला गेलेला आहे कारण विश्वकोश थोडासा किचकट पाठ असल्याकारणाने तो विद्यार्थ्यांना फार तितक्या चांगल्या पद्धतीने तो समजू शकत नाही, त्याची भाषा थोडीशी अवघड आहे आणि म्हणून हा पाठ ओमिट केलेला आहे. त्याच्या आधीचा एक काजीरंगा म्हणून स्थूल वाचन आहे तो या आधीच ओमिट झालेला लेसन आहे, पण आता हे फक्त 3 लेसन जे आहेत म्हणजे सखू आजी, उजाड उघडे माळरान आणि विश्वकोश हा जो हे जे पाठ आहेत हे पाठ तुम्हाला आत्ता अभ्यासक्रमामध्ये नाहीत. ठीक आहे, याबद्दल आपण पाहिले. त्यानंतर आपल्याला व्याकरणामध्ये आपण शब्दांच्या जाती घेतलेल्या आहेतच, त्या तुम्ही आपण अभ्यासलेल्या आहेत. व्याकरणाचा भाग जो आहे तो 20 मार्कांचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती आहेत, शब्दांच्या जाती दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला समास आहेत. समास हा तुम्हाला नवीन आलेला एक भाग आहे. मला वाटतं याआधी तुम्हाला समास झाले नसावेत,
पण मी तोंडी तुम्हाला ओळख करून दिलेली होती. मी ज्या ज्या क्लासेसला शिकवत होते त्या त्या क्लासेसला मी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला समास असणार आहेत म्हणून. तर समास आपण घेणारच आहोत. समासामध्ये तीन प्रकार आहेत. एक आहे द्विगु समास, त्यानंतर द्वंद्व समास, आणि त्यानंतर आहे अव्ययीभाव समास. या द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. हा समासाचा एवढा भाग आपण अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये लिंग वचन काळ, लिंग वचन तर आपण याही आधी शिकत आलेलो आहोत. लिंग वचन काळ आहे, काळ बदला, काळ ओळखा. त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हा एक भाग आहे. समानार्थी विरुद्धार्थी हे तुम्हाला तुम्ही अगदी पाचवी पासून शिकत आलेला आहात. काळ तुम्ही याही आधी शिकलेले आहेत. लिंग वचन तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर वाक्याचे प्रकार आहेत. वाक्याच्या प्रकारांमध्ये तुम्हाला विधानार्थी, विधानार्थीचे दोन प्रकार आहेत. विधानार्थी होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन प्रकार आहेत. त्यानंतर उद्गारार्थी, उद्गारार्थी. त्यानंतर प्रश्नार्थी, असे तुम्हाला वाक्याचे प्रकार दिले. विधानार्थीचे दोन प्रकार, होकारार्थी नकारार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी, असे हे वाक्याचे तुम्हाला प्रकार दिलेले आहे. एवढा सगळा भाग तुम्हाला व्याकरणामध्ये दिला गेलेला आहे. त्यापैकी शब्दांच्या जाती, आठही जाती आणि त्यांचे सगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आपण समास अभ्यासणार आहोत. त्यानंतर काळ आपण याआधी घेतलेले, पण तरीही मी पुन्हा एकदा तुमचे काळ घेणार आहे. पाठ कुठले आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला ते दिले गेलेले आहेत, कुठला ओमिट केलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत. तुम्हाला ज्याची जास्त उत्सुकता लागलेली असते ना, पेपर पॅटर्न कसा असणार आहे. बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला म्हणाले की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघणार आहोत. या आधी मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलेलं होतं की प्रश्नपत्रिका कशी असेल, तर चार विभाग त्याच्यामध्ये असतात असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. बऱ्याच वर्षापासून आपण असे चार विभागच करतोय, पण या वर्षी बोर्डाने मात्र, CBSEने मात्र त्याचे दोनच विभाग केलेले आहेत. विभाग अ 40 मार्कांचा आहे आणि विभाग ब 40 मार्कांचा. आता त्याची विभागणी कशी केलेली आहे ते आपण पाहूया. विभाग अ हा 40 मार्कांचा आहे आणि विभाग ब हा 40 मार्कांचा तुम्हाला दिला गेलेला आहे. आता विभाग अ हा 40 मार्कांचा भाग आहे, मग काय काय असेल त्याच्यात, त्याच्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच, तर तेही आपण बघणार आहोत. की बघा, इथे तुम्हाला नेहमीप्रमाणे जो आहे अपठित गद्य, अपठित गद्य म्हणजे काय, उतारे, अपठित उतारे, टेक्स्ट बुकच्या बाहेरचे जे आहेत ते तुम्हाला इथे दोन दिलेले आहेत आणि दोन्हीला 5-5 मार्क्स आहेत. ठीक आहे, दोन्हीला 5-5 मार्क्स दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्याय किंवा MCQ, एका वाक्यातली उत्तरं अशा स्वरूपाचे प्रश्न इथे विचारले जातात. त्यानंतरचा जो भाग आहे तो व्याकरणाचा भाग आहे. व्याकरणामध्ये तुम्हाला हा 20 मार्कांचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या नेहमीप्रमाणे तुम्हाला 5 पैकी 4 लिहायच्या आहेत, त्याला 4 मार्क्स आहेत.
ठीक आहे। त्यानंतर वाक्याचे प्रकार जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले की इथे वाक्यांचे प्रकार काळ काळ ओळखा काळ बदला किंवा काळ बदला हे दोन मार्काला वाक्याचे प्रकार हे तुम्हाला चार पैकी तीन म्हणजे हे ती किती मार्काला आहेत हे तीन मार्काला दिलेले असतात। त्यानंतर त्यानंतर समानार्थी हे तीन मार्काला आहेत विरुद्धार्थी समानार्थी तुम्हाला चार पैकी तीन लिहायचे आहे चार पैकी तीन म्हणजे तीन मार्कांना आहे विरुद्धार्थी तीन पैकी तुम्हाला दोन लिहायचे आहेत म्हणजे ते किती मार्कांना आहेत म्हणजे ते दोन मार्कांना दिले गेलेले आहेत। लिंग वचन जे तुम्ही अगदी पाचवी पासून शिकत आलेला आहात लिंग बदला ते तुम्हाला तीन पैकी दोन म्हणजे याला तुम्हाला दोन मार्क्स आहेत। इथे वचन बदला वचन बदला सुद्धा तीन पैकी दोन तुम्हाला लिहायचे आहे। आणि त्यानंतर आहे समास समास तुम्हाला दोन मार्कांना दोन म्हणजे तीन पैकी दोन तुम्हाला इथे ओळखायचे आहेत म्हणजे हे तुम्हाला दोन मार्कांना दिले गेलेले आहे। असे मिळून किती आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असा टोटल तुमचा वीस मार्कांचा व्याकरणाचा भाग विभाग अ मध्येच असणार आहे। पुन्हा विभाग अ मध्ये आणखी काय असणार आहे बरं म्हणजे हे वीस मार्क हे दहा मार्क तीस मार्क आणि त्यानंतर परत जो दहा मार्कांचा भाग तुमचा उरतो त्या दहा मार्काच्या भागामध्ये काय असणार आहे त्या दहा मार्कांच्या भागामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पाठ्यपुस्तकातील तुम्हाला म्हणजे गद्यपाठ हे पाठ्यपुस्तकातील गद्य म्हणजे पठित उतारे जे आहेत ते तुम्हाला पाठ्यपुस्तकातील गद्य हा पाच मार्काला आणि पाठ्यपुस्तकातील पद्य हा पाच मार्काला असा दहा मार्क तुम्हाला हे जे आहेत हे पठित उतारे आणि पठित कविता यांना दिला गेलेला आहे असा सगळा मिळून विभाग अ आहे तो चाळीस मार्काचा। आता विभाग ब जो आहे तो विभाग ब काय असणार आहे विभाग ब मध्ये हा पहिला प्रश्न जो तुमचा असणार आहे तो साहित्यावरती असणार आहे म्हणजे आता पाठ्यपुस्तकातील अपठित उतारे तर आपण पाहिलेच पण आता आपण काय पाहणार आहोत एका वाक्यातली उत्तर रिकाम्या जागा हे तुम्हाला याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे। आता विभाग ब जो आहे तो चाळीस मार्कांचा तो कसा डिवाइड झालेला आहे बघा आता साहित्य म्हणजे पाठ्यपुस्तक जो तुमचं आहे ते पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एका वाक्यातली उत्तर ती तीन पैकी तुम्हाला एका वाक्यातली उत्तर ती तुम्हाला पाच पैकी तीन लिहायची आहेत म्हणजे तीन मार्क। त्यानंतर रिकाम्या जागा ती तुम्हाला पाच पैकी तीन आहेत म्हणजे झाले इथे पुन्हा तीन मार्क्स बरोबर हे तीन मार्काला तुम्हाला असणार आहे। त्यानंतर चाळीस ते पन्नास शब्दात उत्तरे पुढचा जो प्रश्न आहे
चाळीस ते पन्नास शब्दांत उत्तरे ही तुम्हाला विचारली जाणार आहेत. किती ही तुम्हाला चार विचारली जातील. चार पैकी तुम्हाला दोन लिहायचे आहे. प्रत्येकी दोन मार्क्स म्हणजे याला चार मार्क्स आहे. म्हणजे हे किती झाले? चार पाच सहा सात आठ नऊ दहा. हे दहा मार्कांना झालं. आता म्हणजे हे पाठ्यपुस्तक गद्य विभाग झाला. गद्य म्हणजे पाठ. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील पद्य. पद्य म्हणजे काय? कविता. आता तुम्हाला ती कविता दहा मार्कांना असणार आहे. त्याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे. एका वाक्यातली उत्तरं, एका वाक्यात उत्तरं जी आहेत ती तुम्हाला पाच पैकी तीन एका वाक्यातली उत्तरं पाच पैकी तीन रिकाम्या जागा पाच पैकी तीन म्हणजे तीन तीन मार्क्स रिकाम्या जागा एम सी क्यू टाईप हे पाच पैकी तुम्हाला तीन. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो संदर्भासह स्पष्टीकरण. हे काय आहे संदर्भासह स्पष्टीकरण म्हणजे काय? तर मी तुम्हाला हे तुम्हाला दोन पैकी एक लिहायचे आहे. याला दोन मार्क्स आहे. ठीक आहे. संदर्भासह स्पष्टीकरण म्हणजे काय? तर कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्या ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. बघा कवितांमध्ये झालेलं आहे आपलं. व्यायामाचे महत्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की नाही की प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे ते यासाठी. आता संदर्भासह स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला पहिल्यांदा संदर्भ लिहावा लागतो आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लिहावं लागतं. संदर्भ म्हणजे काय? तर ती प्रस्तावना. आणि स्पष्टीकरण म्हणजे काय? तर त्या ओळींचा पूर्ण अर्थ तिथे स्पष्ट करायचा आहे. ते तुम्हाला दोन पैकी एक लिहायचं आहे आणि त्याला किती मार्क्स आहे? त्याला दोन मार्क्स आहे. त्यानंतरचा जो भाग आहे आपला स्थूल वाचन. तुम्हाला मी म्हणाले स्थूल वाचन एकच आहे आपलं. व्हेनिस एकच लेसन म्हणजे दोन मार्क्स तर पक्केच आहेत ना आपले. इथे एकच स्थूल वाचन असल्या कारणाने इथे तुम्हाला अजिबात मार्क्स घालवायचे नाहीत. कारण तो एकच लेसन इतका परफेक्ट करून ठेवायचा. स्थूल वाचनामध्ये काय येणार आहे? एका वाक्यातली उत्तर. एका वाक्यात किती तुम्हाला इथे? दोन मार्क. तीन पैकी दोन विचारले जातील. दोन म्हणजे किती झाले हे? तीन आणि तीन सहा. कवितेवरचे तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा. म्हणजे दहा मार्कांना तुम्हाला पाठ आहेत, आठ मार्कांना तुम्हाला कविता आहेत आणि दोन मार्कांना तुम्हाला स्थूल वाचन विचारलं गेलेलं आहे. आता याच ब विभागामध्ये याच म्हणजे हे झाले किती मार्क्स? इथे वीस मार्क्स तुमचे झाले. आता याच ब विभागामध्ये तुम्हाला लेखन कौशल्य रायटिंग स्किल जे सुरुवातीला दिलं जात होतं ना ते आता शेवटी दिले गेलेलं आहे. लेखन कौशल्य लेखनामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे? हे वीस मार्काला तुम्हाला आहे. म्हणजे मार्क्स डिवाइड केलेले आहेत सेम, फक्त विभाग आपले दोन केलेले आहेत. लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे? निबंध. निबंध लेखन तीन निबंध असतात. त्याच्यापैकी एक निबंध लिहायचा आहे. त्याला तुम्हाला किती मार्क्स आहे? आठ मार्क्स आहे. कथा लेखन मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांवरून तुम्हाला कथा लिहायची आहे. त्याला किती मार्क्स आहेत? तुम्हाला दोन दिले असतील. दोन मधून एक कथा तुम्हाला लिहायचीच आहे. त्याला किती मार्क्स आहेत? सात मार्क्स आहेत. आणि औपचारिक पत्र तिथे लिफाफा
औपचारिक पत्र, औपचारिक पत्र आपली झालेली आहेत फॉर्मल लेटर, ते 5 मार्कांनी। हा एकूण 20 मार्कांचा भाग, हा झाला ब विभाग तुमचा 40 मार्कांचा। असे दोन विभाग 40 40 मार्कांचे एकूण 80 मार्क्स, आणि त्यानंतर त्या 80 मार्काबरोबरच आपल्याला इंटरनल म्हणजे तुमच्या वह्या आहेत, पोर्टफोलिओ किंवा असाइनमेंट जे काही देणार आहे ते आहे, आपले सब्जेक्ट एनरिचमेंट आहे, ते मिळून तुमचे 20 मार्क, असा टोटल तुमचा 100 मार्कांचा हा भाग। रिटन पेपर 80 मार्काचा आणि 20 पेपर 20 मार्क तुम्हाला इंटरनल, ठीक आहे। हे तुम्हाला सगळं मिळणार आहे, मी फक्त तुम्हाला समजावून सांगितलं आणि कोणते लेसन आपले ओमिट झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगितले की हे लेसन आपल्याला पाठ्यक्रमामध्ये आत्ता अभ्यासासाठी ते आपल्याला नाहीत। पुन्हा परत एकदा मी तुम्हाला सांगते की कोणकोणते लेसन आपल्याला आहेत ते मी तुम्हाला सांगते। सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता आपल्याला आहे, ही प्रार्थना आपल्याला आहे, पण त्या प्रार्थनेवरती प्रश्न उत्तर आपल्याला नाही, ती फक्त काव्यानंदासाठी आहे। त्यानंतर संतवाणी आहे, दोन्ही संतवाणी आपल्याला आहेत, भेटी लागी जीवा आणि संत कृपा झाली। त्यानंतर बेटा मी ऐकतो आहे हा पाठ हा आहे, जी आय पी रेल्वे हा पाठ आहे, व्यायामाचे महत्त्व आहे कविता, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ आहे, दिव्याच्या शोधामागचे दिव्य आहे। त्यानंतर आभाळातल्या पाऊलवाटा हा एक पाठ आहे, टिफन ही कविता आहे, माझे शिक्षक व संस्कार ही हा पाठ आहे, शब्दांचा खेळ हा पाठ आहे, विश्वकोश आपल्याला नाही आहे, सखू आजी नाही आहे, कुलूप नाही आहे, आणि उजाड उघडे मराठा ही नाही आहे कविता, काजीरंगा हे स्थूलवाचन सुद्धा नाही। जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला हे मिळेल। यानंतर जरी तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता, तुमच्या शंकांचं निरसन नक्की होईल। धन्यवाद।